मंदिराचा फक्त पूर्व दरवाजा सुरू आहे आणि त्यातूनही कमी जणांना गर्भगृहात प्रवेश दिला जातोय. बाकी सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांची भाविकांची गैरसोय होतोय. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेपाला नकार दिलाय, कायम सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास हस्तक्षेप करणार असा या ठिकाणी पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे. महिलांच्या प्रवेशासाठी आजपासून या सगळ्याच्या निमित्तानं प्रशासनानं निर्णय घेतला. ही दृश्य महत्वाची आहेत. पूर्व गेट असेल किंवा संपूर्ण सर्वच दरवाजे हे बंद करण्यात आलेले आहेत. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मुकुल, अत्यंत धक्कादायक असा विश्वस्तांचा निर्णय आहे आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे पोलीस यात हस्तक्षेप करण्यास नकार देत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दे, मग आम्ही हस्तक्षेप करतोय, नेमकं पोलिसांचं म्हणणं काय? ऋषी, गेल्या 4 दिवसापूर्वी पण इथे अशाच प्रकारचं एक नाट्य बघायला मिळालेलं होतं. त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं होतं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला तर आम्ही हस्तक्षेप करू. त्या दिवशी या महिलांना अडवलं होतं आणि जवळपास 250 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. मात्र आजची जी परिस्थिती आहे, खरं तर ह्या महिला पण प्रसिद्धी माध्यमांचं अटेन्शन घेण्यासाठी हे सर्व स्टंटबाजी करतायत की काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. 6 ते 7 ह्या 1 तासाची वेळ यांना दिलेली असताना या महिला 7:30 वाजेपर्यंत मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करत नाही, ही खरं तर ह्या सर्व महिलांची आणि आंदोलनकर्त्यांची चूक आहे. दुसरी गोष्ट, देवस्थान ट्रस्टने आज सकाळपासून हे आपण आत्ता जो दरवाजा बघतोय हा उत्तर गेट आहे, हा उत्तर गेट पूर्णपणे बंद ठेवलेला होता. उत्तर, पश्चिम आणि दक्षिण असे तीनही दरवाजे, मुख्य दरवाजे बंद ठेवलेले होते आणि केवळ पूर्व दरवाजा हा सुरू होता. त्या पूर्व दरवाजामध्ये पण 7 वाजेपर्यंत भाविकांना आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. 1-1, 2-2 भाविक सोडले जात होते आणि ज्यावेळेस 6 ते 7 हा कोर्टाचा जो निर्णय आहे की 6 ते 7 या वेळेतच भाविकांना प्रवेश, जे गर्भगृहामध्ये पुरुषांना प्रवेश दिला जातो ती 1 तासाची वेळ आहे, तोपर्यंत आतमध्ये कोणालाही सोडलं जात नव्हतं. त्यामुळे जे इथे भाविक आलेले होते त्यांची प्रचंडपणे गैरसोय झाली. माध्यमांच्या कॅमेऱ्यांना सुद्धा आतमध्ये जाण्यापासून अडवलेलं आहे आणि देवस्थान ट्रस्टने तशा स्वरूपाचा एक ठरावच केलेला आहे. नक्कीच मुकुल, या सगळ्याच्या निमित्तानं हाच प्रश्न निर्माण झाला आणि जसं तुम्ही सांगताय तसं की भक्तीनं दर्शन की भक्तिभावाचं प्रदर्शन हाच या सगळ्यातला खोळंबा होऊन बसलाय. धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.